टेबल टॉप रोड क्रॉसिंग आहे ही एक नवीन संकल्पना आलेली आहे की आपलं जे स्मार्ट सिटी आहे त्यामध्ये रस्ता हा पदचाऱ्यांसाठी आहे. तर पेडिस्ट्रियन्स फर्स्ट, सायकलिस्ट सेकंड, नंतर टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स अशी आपण प्रायोरिटी ठरवतो. तर हे जे सिनियर सिटिझन्स असतात किंवा फिजिकली चॅलेंज डिसेबल्डचे लोक असतात तर त्यांना एक सेफ्टी व्हावा म्हणून एलिव्हेटेड क्रॉसओवर असलं तर त्यांना सेफ्टी वाटतं, कारण तिथं कुठलंही गाडी आलं तर थांबणार आणि त्यामुळे ते एक सेफ्टीच्या दृष्टीने तो आहे. अनेक आता मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये काय आलं तर त्याचं एक प्रायोगिक तत्वावर आम्ही बसवलेलं आहे आणि मला वाटतं की ते काही वाहन चालकांनी पदचाऱ्यांना प्रायोरिटी देण्याची मानसिकता ठेवावी आणि ही मानसिकता डेव्हलप झाली पाहिजे की रस्त्यामध्ये प्रथम प्राधान्य हे रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तीचं आहे. त्यातल्या त्यात सिनियर सिटिझन असतील, लहान मुलं असतील, हे असतील. जसं आपण हरिभाऊ त्या शाळेच्या तिथे अंडरवे केलं की इट शुड बी अ मोर वॉकेबल स्पेस, मोर सेफ्टी फॉर पेडेस्ट्रियन्स, तर त्या कन्सेप्टवरनं आपण हे सुरू केलेलं आहे आणि फक्त आम्ही दोनच बसवलेले आहेत. त्यातनं गाड्या व्यवस्थित पास होतात, मी सुद्धा रोज तिथूनच जातो ऑफिस टू घर आणि काही अडचण नाही आहे. आणि जे कोण दुचाकी असतील किंवा चारचाकी ह्यांनी शिस्तीने तिथून ते क्रॉस करावं. त्यात आणखीन थोडं ह्याचं आहे, ग्रेडियंट द्यायचं आहे, पण पावसामुळे आम्ही त्याचा आणखीन एक लेअर राहिलेला आहे. त्याच्या लेअर लागल्यानंतर त्याच्यावर थर्मोप्लास्टिंग होईल, नंतर ते कम्प्लीट होईल. सो डोंट वरी, आम्ही पेडिस्ट्रियन्सला फर्स्ट प्रायोरिटी आणि ह्यांचा पण आम्ही काळजी घेतलेला आहे, तर तेवढं सहकार्य करावं एवढंच मी विनंती करतो.